माझा असा स्पष्ट आरोप आहे की मी बौद्ध समाजाची असल्या कारणाने सरपंच पदासाठी उभी राहू नये यासाठी हा प्रयत्न चालू आहे प्रशासनातमध्ये हुकुमशाही चाललेले आज बावीस वर्ष जो ग्रामसेवक ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय तो सुद्धा गावामध्ये राजकारण करतोय हस्तक्षेप करतोय त्याला जे पुढचे सरपंच किंवा सदस्य ज्या प्रकारे पाहिजेत प्रशासनाला तशा प्रकारची लोक ठेवण्याचं काम ते आधीच करतात महाड तालुक्यातील किंजळोली खुर्द येथील सौ सुषमा संदेश साळवी या महिलेने तिच्या गावच्या मतदार यादीत नाव दाखल न झाल्यामुळे विरोधात आंदोलन व आत्मदहनाचा इशारा दिला आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की सौ सुषमा संदेश साळवी राहणार किंजळोली खुर्द तालुका महाड जिल्हा रायगड यांचे बाहेर रोहा तालुक्यातील असून लग्नानंतर या महिलेने आपल्या सासरी अर्थातच किंजळोली खुर्द या गावातील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी रीतसर अर्ज केला होता परंतु मतदार यादीत नाव दाखल न झाल्याने त्यांनी चौकशी केली असता ते नांदगाव बुद्रुक या दुसऱ्याच गावातील मतदार यादीमध्ये दाखल झाल्याचे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले विशेष म्हणजे या महिलेसोबत आलेल्या दोन अर्जदारांची नावे मात्र किंजळोली खुर्द गावाच्या मतदार यादीत दाखल करण्यात आले आहेत यामुळे ही महिला संतप्त झाली असून मी दलित असल्याने आणि महिला सरपंच पदासाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने राजकीय हेतूने जाणीवपूर्वक माझे नाव मतदार यादीत दाखल करण्यात आले नसल्याचा आरोप तिने केला आहे आठ दिवसात जर का मूळ मतदार यादीत नाव दाखल झाले नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहनाचा इशारा या महिलेने प्रशासनाला दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडेक यांनी या महिलेची व्यथा जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्ष या महिलेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे मी सुषमा संदेश साळवी मला मतदान ओळखपत्र मिळावं यासाठी मी ऑक्टोबर पासून ते डिसेंबरपर्यंत माझे जे पूर्ण कागदपत्र होते ते आपल्या प्रशासनाकडे जमा केले होते त्यानुसार मला माझ्या घरी माझं मतदान ओळखपत्र पोस्टाद्वारे घरी आलं होतं त्यानंतर आम्ही ऑनलाईन माझं नाव मतदान यादीत यावं यासाठी वारंवार प्रयत्न केले पण माझं नाव ऑनलाईन आलं नव्हतं त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार तक्रारसुद्धा केली पण प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त आम्हाला एवढंच सांगितलं की येणारी जी पुरवणी यादी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल असं आश्वासन दिलं दहा ऑगस्ट दोन हजार तेवीसला जी यादी आमच्या गावाची जी यादी आली त्याच्यामध्ये माझं नाव जाणीवपूर्वक वगळलं होतं माझ्यासोबत जे दोन उमेदवार होते इतर समाजाचे त्यांचं नाव त्या यादीमध्ये आलं होतं पण माझंच नाव वगळलं गेलं होतं आता जे सरपंच पदासाठी मी इच्छुक आहे त्यासाठी माझं नाव यादीत यावं यासाठी वारंवार मी पूर्तता करत आले प्रशासनाकडे पण प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते मी बौद्ध समाजाचे असल्याकारणाने माझं नाव जाणीवपूर्वक नांदगाव या गा ठिकाणी पाठवण्यात आलं माझं असं स्पष्ट आरोप आहे की मी बौद्ध समाजाची असल्याकारणाने सरपंच पदासाठी उभी राहू नये यासाठी हा प्रयत्न चालू आहे माझ्या गावच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आलं नाही तर मी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करेन बरोबर आहे ग्रामस्थ म्हणून आमचा देखील तोच आरोप आहे या किंजोळी खुर्द ग्रामपंचायतवर गेले कित्येक वर्ष या बौद्ध समाजाला सरपंच म्हणजे प्रमुख भूमिका घेऊ दिलेली नाही आणि ती घेण्याची आज वेळ आलेली असताना आमच्या गावातून एक सुशिक्षित महिला आम्ही सरपंच म्हणून उमेदवारी जाहीर केली होती पण तिचं नाव तिसे ग्रामपंचायतमध्ये होतं ते काढून इकडं ती या गावची सून असल्यामुळे आम्ही ते आणलं आणि ते नाव या यादीत न येता नांदगाव बुद्रुकमध्ये गेलं जर तिने तो आत्मदहनाचा सा हे केलेलं आहे आत्मदहन करेन असं सांगितलं आहे असं जर होणार असेल तर आम्ही या प्रशासनाला पूर्णपणे वेटीस धरून आंदो मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा आम्ही इशारा देतो किंजय खुर्द ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इलेक्शन खूप उशिरा लागल्यामुळे सध्या प्रशासक आहे प्रशासक नेमले असल्यामुळे आणि इलेक्शन काही कालांतराने होणार असल्यामुळे उमेदवार साठी आरक्षण पडलेलं आहे एस सीचं आणि त्यासाठी आमच्या पिंपळकोंड बौद्धवाडीने एस सीचं उमेदवार म्हणून ग्रामस्थांनी ठरवून सुषमा संदेश साळवी यांचं नाव दिलेलं आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष झाली या ठिकाणी आरक्षणच गावाला कधी पडलं नाही त्यामुळे गावामध्ये आनंदाचं वातावरण असल्यामुळे एका सुशिक्षित मुलीला ही उमेदवारी मिळावी म्हणून ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने नाव सूचित केल्यानंतर तिचं नाव रोहा तालुक्यातील तिसे ग्रामपंचायतीमध्ये आहे ती ह्या गावची सून असल्यामुळे तिचं नाव बदलून आणून डिसेंबर दोन हजार बावीसमध्येच ती पूर्तता प्रशासनाकडे तहसील कार्यालयातील इलेक्शन डिपार्टमेंटला या ठिकाणी पूर्तता पूर्ण केली होती त्यावेळेला नाव देताना आमच्या या सुषमा संदेश साळवीने सांगितलं होतं की त्यांना विचारणा केली होती की हे नाव तुम्ही कशासाठी इकडं आणताय त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की माझ्या गावामध्ये ए सीचं आरक्षण लागलं आहे आमच्या बौद्ध समाजाला पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे सर्व गावाच्या वतीने माझं नाव सूचित केलं मी उद्याची सरपंच असेल म्हणून मला हे नाव या ठिकाणी वाढवून बदलून हवयाने ते वाढवून आलं पाहिजे यादीत अशा प्रकारची त्यांनी मागणी केली त्याच वेळेला त्यांना थोड्या शंकेची पाल चुकचुकली होती त्यांनी आमच्या सर्वांशी संपर्क साधला होता की माझं नाव येईल का मला शंका वाटते तुम्ही आम्ही वारंवार आम्हीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पुरवणी यादीमध्ये यादीमध्ये यादी पहिलं नाव आलं नाही म्हणून त्यांनी ऑनलाईन चेक केलं पुन्हा त्या कार्यालयाकडे जाऊन वारंवार मागणी केली म्हणले पुरवणी यादीत नाव येईल इलेक्शन कार्ड जे वोटिंग ओळखपत्र जे म्हणतो ते त्यांचं त्यांच्या मूळ त्या ठिकाणी आलं आहे परंतु नाव त्यांचं जाणीवपूर्वक प्रशासनाकडून नांदगाव बुद्रुकमध्ये टाकण्यात आलेलं आहे याच्यामागे कोण आहे प्रशासन जर सांगत असेल देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली वा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहे परंतु प्रशासनाचं वकूप खऱ्या अर्थाने राहिलं नाही हुकुमशाहीकडे सगळं चाललेलं असं निदर्शनच येत आहे गेले बावीस वर्ष किंजोई खुर्द ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक बावीस वर्ष एकाच ठिकाणी नोकरी करतो आहे त्यांची प्रशासकीय बदली नाही आहे आणि मग अशा गोष्टी आहेत प्रशासनातमध्ये हुकुमशाही चाललेली आहे आज प्रस बावीस वर्ष जो ग्रामसेवक ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम करतो आहे तोसुद्धा गावामध्ये राजकारण करतो आहे हस्तक्षेप करतो आहे त्याला जे पुढचे सरपंच किंवा सदस्य ज्या प्रकारे पाहिजेत प्रशासनाला तशा प्रकारची लोकं ठेवण्याचं काम ते आधीच करतात आणि म्हणून त्या अनुषंगाने ही बौद्ध समाजाची आमची महिला असल्यामुळे ही या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होता कामा नये अशा प्रकारचं मानस त्यांनी ठेवला आणि त्यांनी प्रशासनातील संपूर्ण अधिकाऱ्यांना हाताशी धरून हिजं नाव वगळून नांदगावमध्ये टाकलं म्हणजे पुढे ते उमेदवार होऊ शकत नाही माझं प्रशासनाला आव्हान आहे की अशा प्रकारचं जर कार्य जर होत असेल अशा प्रकारचं काम होत असेल तर प आमच्या पंचायत समितीचे स बी ओ काय करत आहेत सी ओ काय करत आहेत अशा प्रकारचं प्रशासनामध्ये काम चालू जर असेल तर कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर काय करत आहेत या सर्वाची खऱ्या अर्थाने दखल घेणं गरजेची आहे आणि ह्या महिलेने आज या ठिकाणी मगाशी आपल्यासमोर इशारा दिला आहे जर तिचं नाव आलं नाही मतदार यादीमध्ये तर ती जे आत्मदन करणार आहे तिला आत्मदन करण्यासाठी जर प्रशासन प्रवृत्त करत असेल तर प्रशासनाच्या वरती आम्ही मोर्चा आणि उपोषण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शंभर टक्के तिच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि महिला बालकल्याण मंत्री आमचे आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत हा विषय नेऊन प्रशासनाला आम्ही जाब विचारण्याचं काम आपल्या माध्यमातून जरूर करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी